शरद पवारांना भाजप सोबत युती हवी होती पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदे नको होते असं खळबळजनक वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. पवार हे फडणवीस द्वेषी असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी मराठा ब्राह्मण संघर्षावर बोट ठेवलंय. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात पहाटेच्या शपथविधीवरून रंगलेला वाद नेमका कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पाहूया. आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती. अस्वच्छतेचा आधार देऊन अशा प्रकारचे सेन्सरचे करतील असं मला कधी असेल. पवारांना भाजपा हवी होती मात्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. शरद पवार हे फडणवीस द्वेषी बावनकुळेंचं टीकास्त्र. कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मराठा ब्राह्मण संघर्ष तीव्र. शपथविधीच्या गौप्यस्फोटाचं हेच टायमिंग कशासाठी. एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजितदारांना विचारा. त्या मला का विचारता त्याच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी. ते तुम्ही अजितदारांना विचारा ना. ते मला का विचारता अजितदारांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देण्यात आवडलं जात. ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी. जो पहाटेचा शपथविधी झाला होता अजितदादांबरोबरचा तो तुमच्या सहमतीने झाला होता. त्याची कल्पना करूनच हा निर्णय झाला होता. मला वाटतं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सगळे माणूस आहे आणि असत्याचा आधार देऊन अशा प्रकारचे सेन्सरचे करतील असं मला कधी वाटत. पण कोणत्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केले त्यांना विचारायला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या वेळी सुमारे 3 वर्षांनी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनं झाला आणि नंतर विश्वासघात झाल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. तर त्यावेळी राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचं काम त्या शपथविधीनं झाल्याचं सांगत पवारांनी त्या शपथविधीला पाठिंबा असल्याचा सुतोवाच केलाय. आता या वादात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उतरले. शरद पवारांना भाजपाशी युती हवी होती मात्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते असं सांगत पवारांना पुन्हा लक्ष केलंय. महाराष्ट्राचं भलं होऊ शकतं. विरोधकांनी आता हे टोमणेबाजी बंद करावी. अस्तित्व त्यांचं जे आता गेलं आहे ते अस्तित्व गेलंच आहे. जनता दाखवणारच आहे. परंतु पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं की भक्कम सरकार जे देवेंद्रजी एकनाथजीचं आलं आहे त्या सरकारकडनं महाराष्ट्राला काय मिळेल, बजेटमधनं महाराष्ट्राला काय मिळेल, केंद्रातल्या सरकारकडनं महाराष्ट्राला काय मिळेल. मोदीजी आले तेव्हा मोदीजीवर टोमणे न मारता मोदीजींनी या महाराष्ट्राला काय दिलं पाहिजे, 4 गोष्टी सांगता येतात. पण सकाळपासून जो भोंगा चालू होतो जी सवय पडली आहे बोलघवडेपणाची, ती बोलघवडेपणाची सवय बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्याकरता विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षाने म्हणून काम केलं पाहिजे. पवार हे फडणवीस द्वेषी असल्याचंही बावनकुळे म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं ब्राह्मण मराठा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होतोय की काय असा प्रश्न यातून निर्माण झालाय. कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्यानं अडचणीत आलेल्या भाजपाचा हा बचावाचा प्रयत्न आहे, प्रचार वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. नाही, या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे.
आणि आणखी त्यांनी काही अपेक्षा केलेल्या आहेत त्या समोरून अपेक्षित आहे उत्तर. तुमच्या इनपुट शिवाय ही स्टोरी कम्प्लीट होणार आहे का? नाही नाही, आता याच्यामध्ये जास्तीची माहिती देवेंद्रजींना होती. पेशव्यांच्या पुण्यातल्या या पोटनिवडणुकीनं ब्राह्मण आणि मराठा या छुप्या संघर्षाची चर्चा मात्र पुन्हा सुरू केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही मराठा नेत्यांचा पक्ष अशीच आहे. शरद पवार आणि मराठा राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचं राजकारण, जेम्स लेन प्रकरणी भांडारकर संस्था तोडफोड, दादाजी कोंडदेवांचा पुतळा हटवणे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विरोध, वेगवेगळ्या संघटनांतून मुद्दे चिघळत ठेवले. मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्याच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी, ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातं. मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजकीची उंची आणखी उंचीच्या नंतर काय आलं हे कदाचित फायदा असेल. जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजकीची असती का? राष्ट्रपती राजकीची नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? झालं काहीतरी. राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर मराठा ब्राह्मण हा छुपा संघर्ष कायमच राहिला आहे. 1960 साली राज्याच्या निर्मितीनंतर 1995 साली पहिल्यांदा राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रूपानं राज्याला मिळाला. तर 2014 साली देवेंद्र फडणवीस हे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात शरद पवार यांच्या आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात या वक्तव्यानंही वाद निर्माण झाला होता. जाणून घेऊयात याची तिसरी बाजू. दोन पक्षाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. जरी या दोन पक्षांमध्ये जातीय समीकरण असली तरी खरी लढाई ही देवेंद्र फडणवीस अजित पवार अशीच पाहायला मिळणार आहे. मराठा आणि मराठा उत्तर पक्ष, मराठा आणि ब्राह्मण असा या मतदारसंघामध्ये जो मत लागण्याचा जो प्रकार सुरू आहे यावरून तर ही निवडणूक पुढे जाऊन जातीय समीकरणाकडे वळली जाईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारीवरून भाजपा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष उभा करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाकडून मराठा विरुद्ध ब्राह्मण या छुप्या संघर्षाला हवा देण्यात आल्याचं या सगळ्यातून दिसतंय. यातनं काय साधणार हे निकालानंतर कळेलच, पण फडणवीस विरुद्ध पवार हा संघर्ष किती तीव्र झालाय याची जाणीवही यातून होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.